भरधाव वेगाने वज्रश्रीकडे जाणारी दुचाकी शिवनसई गावाजवळील ब्रिजवरून खाली पाण्यात गेल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे। या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत। दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे। दुचाकीवरील मंगेश दोडेकर वय 32 व अमृता मोहिते वय 25 हे दोघेही जखमी झाले असून मुंबई मालाड येथील रहिवासी आहेत। या दोघांना तत्काल ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत दुचाकीसह पाण्यातून बाहेर काढले। नरेंद्र महाराज संस्थाच्या रुग्णवाहिनीद्वारे जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे।